नारायण 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 परमंगलमय प्रात परकलेश्वर अकारण करुणा वर्णालय भक्त वांछा कल्पतरु तळंदित विनंदित पितांबरधारी नंदनंदन आनंद कंद वृद्धचंद कन्हैयाचे वाङ्मय प्रतिस्वरूपा श्रीमद भागवत महापुराण महान भगवंताच्या आशीर्वादाने सुलभ झालेली श्रीमद भागवत कथा अनेक साधू संतांच्या कृपा प्रसादाने पावन झालेली पतिताला पावन करणारी सुख प्रदान करणारी मोक्ष प्रदान करणारी जीवनामधली व्यथा दूर करणारी भगवंताच्या श्रेयस्वरूपी जलानं युक्त असलेली परममंगलमय असणारी ही भगवंताची गाथा त्याच कथेचं रसपान गुणगान गायन श्रवण करण्याकरता एकत्रित झालेले सर्व श्रोते महाबाप तरुण मंडळी बालगोपाल माझे सर्व सहकारी विप्रदेवता ग्रामदेवता हनुमंतराय माझे गुरुदेव पंढरीश परमात्मा सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि कथेला प्रारंभ करतो. एकदा सर्वांनी प्रेमाने बोला राधे राधे. कथा श्रवण करत आहो आपण या ठिकाणी मंगलमय अशा वातावरणामध्ये पंढरीश परमात्मा यांच्या मंगलमय दरबारामध्ये बसून हनुमंतरायाच्या सूक्ष्म उपस्थितीमध्ये सर्वांच्या सहकार्याने भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये सुरू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह त्यामध्ये वाहत असलेली भागवतरूपी रसधारा ज्ञानगंगा या ठिकाणी वाहतीये. कथेचा आजचा आपला हा शेवटचा दिवस आहे. सकाळचं 17 आहे. संध्याकाळच्या 17 भागवताची समाप्ती होईल समारोप होईल. जी कथा भाग्याने प्राप्त होते एक नाही अनेक जन्माचं भाग्य जेव्हा उदयाला येईल तेव्हा असा सत्संग जीवनामध्ये घडत असतो. मरण मंगलमय करणारी कथा मुक्ती प्रदान करून देणारी कथा आपण या ठिकाणी श्रवण करत आहोत. दुःखाची निवृत्ती सुखाची प्राप्ती करून देणारी कथा आपण या ठिकाणी श्रवण करत आहोत. मग ते दुःख कसलंही असू द्या. दुःखाचा जर विचार केला आपण संसारच दुःखमय आहे. जन्मापासून तर अंतकालापर्यंत जर आपण विचार केला तर दुःखरूपी संसार आहे. नवे ज्या संसारात आपण राहतो तो संसारच दुःखाच आहे. मग दुःख कोणत्याही प्रकारे असू द्या. प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे पीडा आहे. पण दुःख आपल्या जीवनामध्ये येतं कशामुळे पीडा आपल्या जीवनामध्ये येतं कशामुळे हे मूळ शोधणं फार गरजेचं आहे. दुःख येण्याचं कारण आहे आपल्या जीवनामध्ये असलेले दोष. जिथे दोष आहे तिथे दुःख उत्पन्न होतात. एखाद्या वेळेस दुःख काही वेळापुरता नाहीसा होऊन जाईल पण दोष जर शिल्लक राहिला तर दुःख पुन्हा फिरून कधी ना कधी आपल्या जीवनामध्ये येऊन जाईल. आता उदाहरण सांगायचं झालं तुम्हाला तर माझंच सांगतो. आता माझं आज इतकं डोकं दुखायला लागलं इतकं का भयानक असं डोकं तोडायला लागलं इतकं डोकं दुखायला लागलं म्हणून थोडं आज उशीर आलो. हे दुःख व्हायला लागलं मला. पण तात्पुरती मी गोळी घेतली दुखणं थोडस कमी झालं म्हणजे दुःख कमी झालं. पण दोष शिल्लक जर असला तर आणखी दोष कोणता. उदाहरणार्थ ऍसिडिटी वाढली असेल जागरण झाले असेल आणि त्याच्यामुळे जर पित्त तयार झालं असेल ते पित्त म्हणजे दोष. जोपर्यंत तुम्ही ते दोष बाहेर काढणार नाही दुःख कधी ना कधी पुन्हा येईल. ते आल्याशिवाय राहणार. मी तात्पुरती गोळी घेऊन दुःखाला संपवलं पण दोष जर शिल्लक राहिला ते पुन्हा कधी ना कधी दुःख जीवनामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. मग दुःख जर तुम्हाला समूळ संपवायचं असेल तर दोष पहिले संपवा. का आपल्या जीवनामध्ये दोष काय आहे हे शोधा. मग दोष काय आहे आपल्या जीवनामध्ये हे आपल्याला कळणार नाही. याच्याकरता सद्गुरू पाहिजे. जीवनामध्ये सद्गुरूची फार गरज आहे. गुरु असणं फार गरजेचं आहे. बरं गुरु वेगळा सद्गुरू वेगळा.
शिक्षा गुरु वेगळा, सद्गुरु वेगळा. शालेय शिक्षणामध्ये दरवर्षी जे आपले गुरु बदलतात ते गुरु वेगळे, पण दीक्षा गुरु हा एकच राहतो, जो आपल्याला जीवन जगण्याचा मार्ग सांगतो, अंधकारातून प्रकाशाकडे घेऊन जातो. सत्य काय, असत्य काय, चांगलं काय, वाईट काय हे समजवून सांगणारा म्हणजे सद्गुरु आहे. म्हणून जीवनामध्ये गुरु करून मरा, आणि तोही असा गुरु करा निस्वार्थी गुरु असला पाहिजे, आणि शिष्य असा असला पाहिजे लालची नसला पाहिजे, नाही तो लोभी गुरु लालची चेला हो गए नरक में ठेलम ठेला, काय उपयोग आहे. गुरु करायला लागले शिष्य कशा करता, संपत्ती वाढाव म्हणून, मठ मंदिर वाढावे म्हणून, आणि शिष्यही गुरु याच्या करता करायला लागले का काहीतरी लाभ प्राप्त व्हावा. बापू लाभ प्राप्त व्हावा, परंतु कोणती गोष्ट, भगवंताची प्राप्ती कशी होईल, सत्संगाची प्राप्ती कशी होईल, हा विचार मनात जर ठेवून तुम्ही गुरु करत असाल तो खरा शिष्य. मग दोष जर मुळापासून घालवायचे असेल तर जीवनामध्ये सद्गुरु आवश्यक आहे, म्हणून गुरु करा. माझ्या कृष्ण कन्हैयाने सुद्धा गुरु केला, रामप्रभूने सुद्धा गुरु केला. आजही जे मोठ्या पदावरती जाऊन पोहोचले त्यांनी आपल्या जीवनामध्ये गुरु केलेला आहे. गुरुशिवाय जीवनामध्ये मार्ग आपल्याला कसा जगावं, कसं चालावं हे कळणार नाही. कबीर महाराज म्हणतात नाही का ठिकाणी, गुरु बिना कोण बतावे बा, गुरु बिना कोण बतावे बा, गुरु बिना कोण बतावे बा, गुरु बिना कोण बतावे गुला गुला जाना गुला गुला जाना
मग संसारातला जो अवघड घाट आहे ना, अवघड घाट पहा, जे गाडी चालवतात ना मोठी, त्यांच्या लक्षात सांगतो तुम्हाला सोप्या भाषेत. गाडी चालवत असताना सरळ मार्ग चालतो, कधी कधी सरळ लागते आणि कधी कधी घाट लागतो. पहा, कधी कधी असा घाट लागतो ड्रायव्हर कन्फ्युज होऊन जातो, आता कोणता गिअर टाकाव, मग तिथं कोणता गिअर टाकाव, याच्याकरता सद्गुरू पाहिजे. जीवन जगताना, जीवन जगत असताना सद्गुरूची फार आवश्यकता आहे, लक्षात राहू द्या. कोणी कोणी गुरु गुरु केला हो, हात वरती करा बरं. गुरु करणारे पाहू द्या मला, गुरु वाले सरळ करा मला, दिसू द्या गुरु ज्यांनी ज्यांनी केला. इकडे पुरुष मंडळीपैकी एक दोन तीन, गुरु करणारे हात वर करा, दिसू द्या. हा करा, बाकीचे सगळे गुरुच आहे वाटते मग ज्यांनी नाही केले. शाबास. एक जण आला माझ्याकडे, मी म्हणलं का रे बाबा गुरु केला का? नाही महाराज म्हणे, शोधतोय म्हणे मी गुरु. काय गुरु शोधतोय म्हणे? म्हणलं गुरु शोधत आहे म्हणल्यानंतर ते कशाचे गुरु? तूच गुरु, गुरु शोधणारा. अहो गुरु शोधायचा नसतो, गुरु तर कधी आपल्या जीवनामध्ये येऊन जातो, कोण्या रूपात येऊन जातो, फक्त तो गुरु कळायला पाहिजे आपल्याला. गुरुशिवाय सद्गती प्राप्त होत नाही जीवनामध्ये. भगवंत करत असेल तर याच्या मागे काहीतरी कारण असेल ना. जो या जगाचा मालक आहे, क्रिएटर आहे, विश्वरचयिता आहे, त्याने जर गुरु केला असेल, आपण तर सामान्य माणसं आहोत. सामान्य माणसाला तर फार गरजेचं आहे, लक्षात राहू द्या. म्हणून जीवनामध्ये गुरु करून घ्या. भगवंताने गुरु केला, संदीपन आश्रम मध्ये जाऊन विद्या प्राप्त केली, 14 विद्या 64 कला. भगवंत तर आधीच मुळातच कला आहे भगवंत.